आज मला दिलेला जो विषय आहे तो विषय असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये महाराजांचे काय योगदान आहे किंवा महाराजांचे योगदान हा विषय मला दिलेला आहे। या ठिकाणी एक बाब मी सुरुवातीलाच स्पष्ट करू इच्छितो की ज्यावेळेस हा मला विषय दिला, विषय दिल्याच्यानंतर याची जी काही पोस्टर आहेत ती मी अनेक माझ्या मित्रांना पाठवली, त्यावेळेस अनेक मित्रांचे मला रिप्लाय आले आणि त्यामध्ये त्यांचा जो प्रश्न होता तो प्रश्न असा होता की सर या ठिकाणी आपण महार शब्द कसा काय वापरला, कारण सध्या आम्ही स्वतःला बौद्ध म्हणतो आणि तुम्ही महार शब्द या ठिकाणी वापरलेला आहे, त्याऐवजी आपल्याला बौद्ध हा शब्द वापरता येत नव्हता का? त्यांचं बरोबर आहे, परंतु ज्या विषयावरती मी आज माझं विवेचन सांगणार आहे, देणार आहे, त्या विषयाचा जर आपण कालखंड पाहिला तर तो कालखंड आहे शिवकालखंड। आणि इसवी सनाच्या 11व्या 12व्या शतकाच्या नंतर भारतामधून बौद्ध धम्म हा लुप्त झालेला होता आणि तेव्हापासून ते जवळजवळ 1956 पर्यंत हा बौद्ध धम्म लुप्त होता। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 या ठिकाणच्या महार या जातीतल्या लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि तेव्हापासून आम्ही बौद्ध हे नाव लावतो। म्हणून या विषयाचा जो कालखंड आहे तो कालखंड मध्ययुगीन कालखंड असल्यामुळं त्यावेळेस महार हा शब्द असल्यामुळं हा शब्दप्रयोग या ठिकाणी करण्यात आलेला आहे। म्हणून सर्वप्रथम याचा मी खुलासा या ठिकाणी आपल्या सर्वांना देऊ इच्छितो। आता या ठिकाणी जो काही मला विषय दिलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेमध्ये महारांचे योगदान, तर सर्वप्रथम महार हा जो शब्द आहे या महार शब्दाचा अर्थ आम्हाला पाहणं आवश्यक आहे। आता महार या शब्दाचा अर्थ पाहत असताना आम्हाला प्राचीन कालखंडामध्ये जावं लागतं। आता हा जो विषय आहे हा विषय खूप मोठा आहे, परंतु आयोजकांनी मला फक्त 1 तासाचा वेळ दिलेला आहे, 1 तासामध्ये या सर्व बाबीची मला मांडणी करायची आहे, म्हणून वेळेची मर्यादा राखून फार सविस्तरपणे या ठिकाणी आपल्याला बोलता येणार नाही, परंतु 1 तासामध्ये माझ्या विषयाची मी पूर्ण मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर प्रारंभ आपण करणार आहोत महार या शब्दापासून। आता भारतीय हा जो समाज आहे, भारतीय समाज किंवा भारतीय समाज जीवनामध्ये स्पृश्य आणि अस्पृश्य हे दोन वर्ग होते। महार जात ही अति प्राचीन होती, म्हणून प्राचीन कालखंडामध्ये एक महण होती, ती महण म्हणजे गाव तेथे महारवाडा, म्हणजे या महणीची निर्मिती ही महारावरून झालेली आहे। शिवशाही आणि पेशवाईमध्ये महारांचे जे उल्लेख होते ते महारांचे उल्लेख हे वेगवेगळ्या नावाने केले जात होते। त्या उल्लेखामध्ये आपल्याला असं पाहता येईल की महारांचा उल्लेख प्राचीन कालखंडामध्ये, शिवकालखंडामध्ये किंवा पेशवाईमध्ये भूमिपुत्र असा केला जायचा, म्हणजे या भूमीचा मूळ पुरुष, म्हणून त्याला भूमिपुत्र असं म्हटलं जायचं। बऱ्याच ठिकाणी हा उल्लेख राबता, पाडेवार, तराळ, वेस्कर, जागला, कोतवाल, अतिशूद्र, वेशीराखा असे विविध नावं या कालखंडामध्ये यांना होती। वीरा शिंदे यांचं असं मत आहे की महार या शब्दाचा अपभ्रंश महार असा झालेला आहे। आता महार या शब्दाची उत्पत्ती कशी झाली किंवा हा महार नावाचा शब्द कसा निर्माण झाला हे सांगत असताना वीरा शिंदे महार या शब्दाचा अपभ्रंश महार झाला असं सांगतात। तर कोसारे एलियच यांच्या मते महर या शब्दावरून महार या शब्दांची निर्मिती झालेली असं त्यांनी सांगितलेलं आहे। आता या ठिकाणी प्राचीन भारताचा इतिहास जर आम्ही अभ्यासला, आता बाबासाहेबांनी खूप मोठं साहित्य आमच्यासाठी निर्माण केलेलं आहे, परंतु बाबासाहेबांना या कालखंडामध्ये इतकी कामं होती किंवा कामाचा व्याप त्यांच्यावर इतका मोठा होता की त्या अनेक बाबींना बाबासाहेब या कालखंडामध्ये स्पर्श करू शकले नाहीत किंवा अनेक इतिहास इच्छा असतानाही बाबासाहेब लिहू शकले नाहीत। त्यांना एक काळाची मर्यादा होती, त्याचप्रमाणे त्यांच्यावर असलेली कामं, त्या कामामुळे बऱ्याच विषयावर किंवा प्राचीन भारताच्या इतिहासावर त्यांना बरंच सारं लिखाण या कालखंडामध्ये करता आलेलं नव्हतं, तरी परंतु बाबासाहेबांनी अनेक विषयांना स्पर्श या कालखंडामध्ये केलेला आहे। आणि बाबासाहेबांच्या त्या साहित्यावरून की त्या अभ्यासावरून जे प्राचीन काळातले महार होते ते प्राचीन काळातले महार हे नाग लोकांचे वंशज होते असं बाबासाहेबांचं मत होतं, कारण नाग हे अतिप्राचीन आहेत, कारण त्यांचा उल्लेख हा ऋग्वेदामध्ये देखील आपल्याला सापडतो। म्हणून हे जे महार आहेत हे महार म्हणजेच प्राचीन कालखंडामधल्या
नागांचे वंशज आहेत या बाबतीमध्ये अनेक संशोधकांनी इतिहासकारांनी त्याला मान्यता दिलेली आहे. त्या संशोधकामध्ये किंवा इतिहासकारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. त्याचबरोबर वी का राजवाडे, राजाराम शास्त्री भागवत, श्री व केतकर, एच एल कोसारे, शोनोलीकर, प्रणय देशपांडे आणि एन जी भवरे अशा अनेक संशोधकांनी महारांचा संबंध हा नागांशी जोडलेला आहे आणि नागांचेच हे वंशज आहेत म्हणून महारांच्या पुढं प्राचीन कालखंडामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये नाक हा शब्द लावला जायचा. नाक हा नाग शब्दांचाच अपभ्रंश आहे असं अनेक इतिहासकारांचं मत आहे. म्हणून मध्ययुगीन कालखंडामध्ये आणि प्राचीन कालखंडामध्ये महारांच्या नावापुढं नाक हा शब्द लावला जायचा. यामध्ये महादनाक, कोंडनाक, धोंडनाक अशा प्रकारची नाक लावण्याची पद्धत होती. काही इतिहासकारांचं मत असं आहे की नाईक या शब्दाचा अपभ्रंश हा नाक झालेला आहे. नाईक म्हणजे प्रमुख, म्हणजे प्रत्येक गावामध्ये महार हा जो व्यक्ती होता हा व्यक्ती अत्यंत महत्त्वपूर्ण होता. म्हणून गाव तेथे महारवाडा ही जी म्हण आहे त्या म्हणीऐवजी माझं असं मत आहे की महारवाडा तेथे गाव होता. कारण या ठिकाणी या समाजव्यवस्थेमध्ये महारांना अत्यंत उच्च स्थान होतं, प्रतिष्ठेचं स्थान होतं. कोणताही गावगाडा हा महाराशिवाय चालत नव्हता म्हणून महार हा या कालखंडामध्ये अत्यंत प्रमुख व्यक्ती होता. मग हा महार जो शब्द आहे या महार शब्दाची खरी उत्पत्ती काय आहे याबद्दलच्या अनेक दंतकथा इतिहासामध्ये सांगितलेल्या आहेत. त्या दंतकथा मी सर्व काही सांगणार नाही, पण एक दोन दंतकथा मी या महार शब्दाच्या उत्पत्तीबद्दलच्या सांगणार आहे. त्यामधली एक दंतकथा अशी आहे की पार्वतीच्या कपाळावरती, आता महादेव पार्वती ही जी आहे याच्याशी संबंध महारांचा जोडलेला आहे, कारण पार्वतीच्या कपाळावर एक वेळेस घामाचा थेंब आला आणि तो घामाचा थेंब एका कमळ पत्रावरती पडला, कमळाच्या पानावरती पडला आणि त्या थेंबाचं एक मूल तयार झालं आणि ते मूल रांगत रांगत घराच्या बाहेर गेलं आणि घराच्या बाहेर एक मेलेली गाय होती, त्या मेलेल्या गायीचं ते मांस खाऊ लागलं आणि ही बाब शिवानं पाहिली म्हणजे शंकरानं पाहिली आणि शंकराला त्याचा राग आला आणि शंकराने त्या मुलाला शाप दिला. तो शाप असा होता की महा अधिक आहारी, महा आहारी म्हणजे मोठा खादाड आणि त्याचा अपभ्रंश महार झाला. अशी एक दंतकथा काही इतिहासकारांनी सांगितलेली आहे. दुसरी दंतकथा अशी आहे की एक वेळेस पार्वती स्नान करत होती आणि स्नान करत असताना त्या स्नानगृहामध्ये, ज्याला प्राचीन काळामध्ये मध्ययुगीन काळामध्ये न्हाणी असं म्हटलं जायचं, त्या न्हाणीमध्ये एक खुंटी होती कपडे अडकवण्यासाठी. त्या खुंटीवरती पार्वतीने जो काही तिच्या गळ्यामध्ये मौल्यवान एक हार होता तो मौल्यवान हार तिने त्या खुंटीवरती अडकवला होता आणि ती स्नान करण्यामध्ये व्यस्त असताना एका कावळ्याने तो हार आपल्या चोंचीमध्ये घेतला आणि तो हार घेऊन त्या ठिकाणी निघून गेला. आता हा हार चोरीला गेल्याच्यानंतर ज्यावेळेस पार्वतीचं स्नान झालं त्यावेळेस तिने ती हार शोधत होती, तिला हार सापडला नाही. त्यावेळेस एक पहारेकरी पहाऱ्यावरती होता तिथंच आणि पार्वतीने त्या पहारेकऱ्यावर चोरीचा आरोप घेतला आणि पार्वतीने पहारेकऱ्यावर चोरीचा आरोप घेतल्याच्यानंतर शंकराने त्या पहारेकऱ्याला कठोर शिक्षा करण्याचा आदेश दिला आणि कठोर शिक्षा करण्याचा आदेश दिल्याच्यानंतर त्या पहारेकऱ्याने तो जो हार आहे तो हार कावळा घेऊन जात असताना पाहिलं होतं आणि मग त्या गुन्हेगारांनी किंवा त्या पहारेकऱ्यांनी शंकरला सांगितलं की मी तो हार आणून देतो. आणि नंतर त्यांनी काही लोकांना घेऊन त्या कावळ्याच्या घरट्याचा शोध घेतला. ते घरटं कावळ्याचं त्या बाजूलाच एका झाडावर होतं आणि त्या कावळ्यांनी तो हार त्या घरट्यामध्ये ठेवला होता. तो हार तो पहारेकरी घेऊन आला आणि त्यांनी तो हार शंकराला दिला आणि तो हार शंकराला दिल्याच्यानंतर शंकराने तो पार्वतीला दिला आणि पार्वती खूप संतुष्ट झाली, खुश झाली आणि पार्वतीने त्या पहारेकऱ्याला एक शब्द उच्चारायला लावला. तो शब्द म्हणजे महाहार, महा अधिक हार. आणि या महा अधिक हार म्हणजे महा म्हणजे मोठा तो हार होता म्हणून महा अधिक हार या शब्दाचा उच्चार त्या व्यक्तीने केला आणि त्याच्या वंशजाला महार असं म्हटलं जायचं. तर अशा प्रकारच्या अनेक काही दंतकथा आहेत, परंतु ह्या दंतकथा एकंदरीत त्या घटनेवरून किंवा महार शब्दावरून ह्या विश्वसनीय वाटत नाहीत. मग महार शब्दाची उत्पत्ती काय आहे? तर या महार शब्दाची उत्पत्ती महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिलेला आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामध्ये या ठिकाणी महार शब्दाचा जो मूळ अर्थ आहे या महार शब्दाच्या मूळ अर्थाची व्याख्या सांगितलेली आहे.
ही व्याख्या महात्मा फुलेंनी अशी सांगितलेली आहे की ज्यावेळेस भारतामध्ये आर्यांचं किंवा परकीयांचं आक्रमण झालं, आर्यांच्या आणि इतर परकीयांच्या टोळ्यांसोबत भारतामधले जे मूळ लोक होते त्या मूळ लोकांनी खूप मोठा संघर्ष केलेला आहे, खूप मोठा त्यांच्यासोबतचं युद्ध झालेलं आहे. आणि या संघर्षामध्ये जे आर्य किंवा इतर जे परकीय टोळ्या होत्या त्यांच्याकडे शस्त्र होती, मूळ भारतीय यांच्याकडे शस्त्र नव्हती. कारण मूळ भारतीय हे शांतताप्रिय होते. युद्ध संघर्ष हा सिंधू संस्कृतीमध्ये किंवा त्या अगोदरच्या कालखंडामध्ये तेवढ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत नाही. मग या परकीय टोळ्यांनी या ठिकाणच्या मूळ भारतीय लोकांचा पराभव केला आणि पराभव करून त्यांना आपलं दास किंवा गुलाम बनवलं. आणि दास आणि गुलाम बनवल्याच्यानंतर त्या आर्यांनी या ठिकाणच्या मूळ भारतीयांना महाआरी असं म्हटलेलं आहे. महा अधिक आरी, महा म्हणजे मोठा आणि आरी म्हणजे शत्रू. म्हणजे या ठिकाणच्या परकीय टोळ्यांचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे तो मूळ भारतीय. आणि त्या महाआरी या शब्दाचा अपभ्रंश हा महार झालेला आहे. म्हणून महार शब्दाची उत्पत्ती सांगत असताना ज्या काही दंतकथा सांगितलेल्या आहेत त्या दंतकथा या ठिकाणी विश्वसनीय नाहीत. तर या ठिकाणी महात्मा फुले यांनी सांगितलेली जी फोड आहे किंवा महार शब्दाची उत्पत्ती आहे ही उत्पत्ती आपल्याला या ठिकाणी विश्वसनीय वाटते. म्हणून महार शब्दाची उत्पत्ती कशी झाली हा इतिहास पाहिल्याच्यानंतर 1956 नंतर, आता 56 अगोदर महारांना दिलेली जी कामं होती ती कामं इतकी हीन दर्जाची होती, इतकी वाईट दर्जाची होती की त्या कामामुळं ही जी महार जात आहे ही महार जात बदनाम झाली होती. आता मूळ महात्मा फुलेंच्या व्याख्येचा जर आपण विचार केला तर महार हा शब्द हा जातीवाचक नसून तो शब्द पराक्रमाशी संबंधित आहे हे या ठिकाणी सिद्ध होतं. म्हणून जी लोकं स्वाभिमानी या देशामधली होती ती स्वाभिमानी लोकं या ठिकाणच्या प्रस्थापित त्यावेळेसच्या आक्रमकांना झुकली नाहीत, त्यांच्यापुढे झुकली नाहीत, त्यांना शरण गेली नाहीत. आणि त्या लोकांनी यांची कर्तबगारी पाहून त्यांना आपला खूप मोठा म्हणजे महा असा शत्रू, महान असा शत्रू आणि त्या महाआरी शब्दाचा अपभ्रंश महार असा झालेला आहे. अनेक इतिहासकारांचं असं मत आहे की हे जे महार होते हे महार त्या कालखंडामध्ये बहुसंख्य महाराष्ट्रामध्ये राहायचे. म्हणून महाराष्ट्र हे जे नाव आहे हे महाराष्ट्र नाव देखील महार या शब्दावरूनच पडलेलं आहे असं अनेक इतिहासकारांचं मत आहे. त्या इतिहासकारांमध्ये किंवा त्या संशोधकामध्ये महात्मा फुले, अलेक्झांडर रॉबर्टसन, श्री वामन भट, डॉक्टर दत्तात्रय पुरुषोत्तम खानापूरकर, डॉक्टर एन जी भवरे, डॉक्टर ओपार्ट, बी सी सोमवंशी, राजाराम शास्त्री भागवत, डॉक्टर हटन या इतिहासकारांनी किंवा संशोधकांनी याला मान्यता दिलेली आहे. म्हणजे महार शब्दावरूनच महाराष्ट्र हा शब्द निर्माण झालेला आहे. आता ही जी जमात होती किंवा महार ही जी एक जात त्या कालखंडामध्ये होती तर या महारामध्ये किंवा महाराबरोबरच इतरही काही जाती होत्या ज्या जातींना या कालखंडामध्ये अस्पृश्य मानलेलं आहे. आता भारतामध्ये अस्पृश्य ठरलेल्या ज्या जाती आहेत त्यामध्ये महार, मांग आणि चांभार या जातींचा समावेश होता. आता ही जी महार जात आहे त्या अस्पृश्यामधली ती एकच जात अशी होती की ती हारकाम्या जात होती. म्हणजे भारतामधल्या ज्या काही जाती होत्या त्या प्रत्येक जातीतल्या व्यक्तीला उदरनिर्वाह करण्यासाठी काही ना काहीतरी व्यवसाय होता, उपजीविकेसाठी काहीतरी व्यवसाय होता. परंतु महार ही अशी एक जात होती की ज्या जातीला उदरनिर्वाहाचा किंवा आपलं पोट भरण्याचा एकही व्यवसाय या कालखंडामध्ये नव्हता. म्हणून महाराला हरकामे असं म्हटलं जायचं. म्हणजे ज्यांनी जे काम सांगितलं ते काम करायचं आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह करायचा. आता ही जी महार जात होती ही महार जाती अस्पृश्यापैकी एक जात होती. महार जात ही हडाने कणखर, आवाजाने खणखणीत, शूर, कर्तबगार, अंगकांतीने तुकतुकीत, गुणाने बुद्धिमान आणि काळावर दृष्टी ठेवून सावधगिरीने वागणारी होती. महार ही महाराष्ट्रातील अतिप्राचीन जात आहे. म्हणून महारांना भूमिपुत्र या नावाने ओळखलं जातं. अस्पृश्य म्हणून समजली गेलेली महार जात ही मूळची क्षात्रवृत्तीची होती. फार प्राचीन काळामध्ये या महारांची राज्य महाराष्ट्रामध्ये होती. कालांतराने आर्य आणि आर्योत्तर परकीय टोळ्यांनी शांतताप्रिय मूळ भारतीयांवर आक्रमण केली आणि या परकीय टोळ्यांनी मूळ लोकांसोबत राजकीय अधिकार प्राप्त करण्यासाठी अनेक लढाया केल्या, अनेक युद्ध केले. आणि या उभयतांच्या संघर्षामध्ये परकीय टोळ्यांचा विजय झाला आणि नंतर या मूळ महाराष्ट्रीयांची राज्य या परकीयांनी नष्ट केली
आणि या मूळ भारतीय लोकांना या परकीय टोळ्यांनी आपलं गुलाम बनवलं. अस्पृश्य जातीमधील महार लोक अत्यंत कर्तबगार होते, तसेच ते शूर आणि चांगल्या प्रकारचे लढवय होते. वीरा शिंदे यांच्या मते कोकण हा प्रांत मुळामध्ये महार मांग भिल्ल ठाकूर कोळी कोंग यांनी या ठिकाणी एकेकडी राज्य केलेल्या लोकांचा हा भाग होता. कदंबांनी महारांपासून राज्य जिंकून घेतलेली होती. शिवपूर्व कालखंडातील जो समाज होता हा शिवपूर्वकालीन समाज हा मनुस्मृतीतील तत्वानुसार आचरण करत होता आणि या मनुस्मृती नावाच्या ग्रंथाच्याद्वारे अस्पृश्यांवर मोठी जाचक बंधनं या कालखंडामध्ये लादलेली होती. यामुळं हे सर्व अस्पृश्य उच्चवर्णीयांचे सेवक किंवा दास बनलेले होते. अस्पृश्यांचे उत्पन्नाचे सर्व मार्ग या कालखंडामध्ये बंद करण्यात आले होते आणि यानंतर भारतावर मुस्लिम आक्रमणं झाली आणि ही मुस्लिम आक्रमकानं झाल्याच्या नंतर मुस्लिम आक्रमकांना हिंदूचं राज्य जिंकून घेण्यासाठी सैनिक म्हणून मनुष्याची ज्यावेळेस गरज पडू लागली त्यावेळेस त्या मुस्लिम आक्रमकांनी गुलामीत असलेल्या महार आणि इतर अस्पृश्य जातींना आपल्या सैन्यामध्ये भरती करून घेतलं. मुस्लिमांची सत्ता भारतामध्ये स्थिर करण्यामध्ये या कालखंडामध्ये या अस्पृश्य जातीने खूप मदत केली आहे, परंतु या मुस्लिम सत्ताधीशांनी अस्पृश्य जातींच्या लोकांना या कालखंडामध्ये योग्य न्याय दिलेला दिसून येत नाही. अस्पृश्यांना मुस्लिम कालखंडामध्ये उच्च पदे जरी मिळाली नसली तरी परंतु त्यांच्या हातामध्ये शस्त्र आलेलं होतं. हिंदूंनी दूर सारलेल्या अस्पृश्यांना मुस्लिमांनी स्वतःच्या फायद्यासाठी का होईना परंतु या कालखंडामध्ये जवळ धरलेलं होतं. एवढंच नाही तर त्यांना आपल्या धर्मामध्ये देखील या कालखंडामध्ये प्रवेश दिला होता. म्हणजे अस्पृश्यतेला कंटाळून ज्यावेळेस मुस्लिम आक्रमण भारतावर झाली त्यावेळेस अनेक अस्पृश्य जातींनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे दाखले आज आम्हाला इतिहासामध्ये सापडतात. आणि या कालखंडामध्ये जी समाजव्यवस्था होती ती सर्व समाजव्यवस्था ही मनुस्मृती या ग्रंथावर आधारित चालत होती आणि मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे भारतामध्ये फक्त क्षत्रियांनाच हातामध्ये शस्त्र घेण्याचा अधिकार या ठिकाणच्या धर्मसत्तेनी दिलेला होता. इतरांना शस्त्र घेण्याचा अधिकार नव्हता आणि त्यातल्या त्यात अतिशूद्रांना हातामध्ये शस्त्र बाळगण्याचा अधिकारच या कालखंडामध्ये दिला जात नव्हता किंवा अस्पृश्याने शस्त्र बाळगणं हे महापाप समजलं जायचं अशा प्रकारची या कालखंडामधली ही नियमावली होती. जर समजा अस्पृश्याने शस्त्र हातामध्ये घेतलं तर त्यांना देहदंडाची शिक्षा ठोठावल्याची देखील काही उदाहरणं आपल्या इतिहासामध्ये सापडतात. शूद्र अतिशूद्रांच्या हाती शस्त्र आली तर हे लोक जातीभेदाच्या विरोधामध्ये शस्त्र बंड करतील आणि या ठिकाणच्या उच्चवर्णीय लोकांना संपवतील अशी एक भीती कदाचित त्यांच्या मनामध्ये असावी. परंतु या ठिकाणी जी काही मनुस्मृतीची नियमावली होती त्या मनुस्मृतीच्या नियमावलीला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी झुगारून दिल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण छत्रपती शिवरायांचा जर इतिहास आम्ही अभ्यासला किंवा स्वराज्य स्थापनेचा जर आम्ही इतिहास अभ्यासला तर त्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या कालखंडामध्ये जी काही अस्पृश्यता होती त्या अस्पृश्यतेला या कालखंडामध्ये तिलांजली दिल्याचं आपल्याला दिसून येतं आणि याचं सगळं श्रेय हे माँ जिजाऊला जातं. कारण माँ जिजाऊंनी छत्रपती शिवरायांवर केलेले जे काही संस्कार आहेत ते संस्कार जात पात धर्म पंथ वेशभाषा आहार याच्या पलीकडचे आहेत. कारण कधीही माँ जिजाऊंनी किंवा राजमाता जिजाऊंनी जातीला महत्त्व दिलं नाही तर प्रत्येक ठिकाणी जिजाऊंनी शौर्याला महत्त्व दिलं आहे. कारण अनेक वर्षापासून कारण लहानपणापासून जिजाऊ ह्या अत्यंत सात्विक वृत्तीच्या होत्या. जो जिजाऊचा वाडा होता त्या वाड्याच्या आसपास अनेक मागास जाती राहत होत्या म्हणून लहानपणापासूनच त्यांच्यावर या ठिकाणी समतेचे विचार किंवा समतेचं प्रबोधन त्यांच्या घरामध्ये असल्यामुळं या ठिकाणी त्यांनी जातीला महत्त्व न देता मा जिजाऊंनी या ठिकाणी शौर्याला महत्त्व दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी एक बाब आम्हाला लक्षात घेणं आवश्यक आहे की महार आणि मराठे हे वेगळे नाहीत. कारण काही व्यक्तींनी या दोन समाजाचा भांडणे लावण्यासाठी किंवा वातावरण दूषित करण्यासाठी यांच्यामध्ये जात पंथ आहार अशा वेगवेगळ्या बाबी खुपसटून या दोन समाजामध्ये संघर्ष निर्माण केला आहे. परंतु ऐतिहासिक पुरावे जर आम्ही अभ्यासले छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जर चरित्र आणि त्यांची कामगिरी जर आम्ही अभ्यासली तर मा जिजाऊने जे संस्कार छत्रपती शिवरायावर केले ते संस्कार हे समतेचे होते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक बाब प्रकर्षाने लक्षामध्ये घेता येईल की समता हे जे तत्त्व आहे या तत्वाची निर्मिती सर्वप्रथम बुद्धांनी केली. समता स्वातंत्र्य बंधुत्व याचे निर्माते बुद्ध होते. त्याच बुद्धाचे विचार संत तुकारामांनी पुढं त्याचा प्रसार प्रचार केला
आणि संत तुकारामालाच शिवरायांनी गुरु मानून त्यांचे विचार पुढं या सर्व भारतामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. शिवरायांचेच विचार महात्मा फुलेंनी पुढं रुजवण्याचा प्रयत्न केला आणि या सर्व लोकांचे विचार शाहू महाराजांनी प्रत्यक्ष आणण्याचा व प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्या महान मानवांच्या विचाराप्रमाणे भारतीय संविधानामध्ये सगळे कायदे करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकरांनी केलं आहे. म्हणजे ही जी शृंखला आहे, ही जी लिंक आहे, ती लिंक म्हणजे बुद्ध, संत तुकाराम, शिवराय, फुले, शाहू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा पद्धतीची आहे. म्हणून या ठिकाणी आम्हाला एक बाब लक्षामध्ये घेणं आवश्यक आहे की महाराणी मराठे हे एकच आहेत. कारण आज जर आम्ही पाहिलं तर महाराणी मराठ्यांचा आहार एकच आहे, देवता एकच आहेत, त्यांचं कुळ, गोत्र व त्यांच्या इतर ज्या काही धार्मिक पद्धती आहेत, त्यांचे जे काही पूजण्याचे देव आहेत, हे सगळं सगळं एकच आहे. म्हणून महाराणी मराठे हे एकच आहेत. परंतु या ठिकाणच्या प्रस्थापित समाज व्यवस्थेने यांच्यामध्ये दुही निर्माण करण्यासाठी वेगवेगळे कायदे निर्माण केले आणि त्या कायद्यामुळं या ठिकाणी अनेक ह्या जाती एकमेकापासून दूर गेलेल्या आहेत. म्हणून राजमाता जिजाऊ ह्या किती समतावादी होत्या याचं एक उदाहरण मी तुम्हाला असं सांगेल की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज अत्यंत लहान होते त्या कालखंडामध्ये आदिलशाही सरदार जगदेव मुरारी पंडित याने त्यावेळी गाढवाचा नांगर पुण्यामध्ये चालवून पुणे परिसर उद्ध्वस्त केला होता आणि त्याच परिसरामध्ये कुणी वास्तव्य करू नये किंवा ज्या ठिकाणी या आदिलशाहीचा सरदार जगदेव मुरारी पंडित यांनी नांगर फिरवला होता, गाढवाचा नांगर फिरला होता, त्या परिसरामध्ये कुणीही वास्तव्य करू नये किंवा शेती करू नये म्हणून त्या ठिकाणी 1000 पहारी रोवून त्यावर चपलांचे जोड बांधलेले होते. मुरारी पंडित एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने नंतर त्या परिसरामध्ये एक दौंडी दिली आणि त्या दौंडी पिटून त्यांनी असं सांगितलं की जो कोणी या ठिकाणी वास्तव्य करेल किंवा शेती करेल त्याचे घराणे निर्वंश करून टाकू. मुरारी पंडित याने दिलेली ही जी दौंडी होती ही दौंडी म्हणजे एक गर्भित धमकी होती. त्यावेळी छत्रपती शिवाजीराजे यांचं वय हे केवळ 5 वर्षाचं होतं आणि या बाल शिवाजीला घेऊन राजमाता जिजाऊंनी त्यावेळी 5 वर्षाच्या शिवबाला सोबत घेतलं आणि सोन्याचा फाळ लावलेला नांगर त्यांच्या हातामध्ये दिला आणि पुणे परिसरातील जमीन त्यांनी नांगरण्यास सुरुवात केली. आणि ही जमीन नांगरत असताना त्या नांगराला ज्या अन्य काही मुलांनी हात लावला ती जी मुलं होती ती मुलं महार, मांग, रामोशी, चांभार अशी 18 पगड जातीतील ही मुलं होती. म्हणजे या ठिकाणी मा जिजाऊंनी शिवाजी महाराजावर केलेले जे संस्कार आहेत ते संस्कार समतेचे होते, बंधुभावाचे होते किंवा स्वातंत्र्याचे होते हे या ठिकाणी सिद्ध होतं. म्हणजे बुद्धाच्या नंतर या ठिकाणी हे समतावादी विचार मा जिजाऊने महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचं काम या कालखंडामध्ये केलं होतं हे या ठिकाणी आपल्याला सिद्ध करावं लागेल. आणि ही जी घटना होती ही घटना बाल शिवाजींच्या मनावर चांगला परिणाम करणारी ठरली. कारण जे लोक किंवा जो समाज गावकुसाच्या बाहेर होता त्या गावकुसाच्या बाहेर असणाऱ्या लोकांना सर्वप्रथम गावकुसामध्ये प्रवेश देण्याचं काम छत्रपती शिवरायांनी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रेरणेने दिलं आहे. म्हणजे छत्रपती शिवराय त्यावेळेस जे काही हिंदू धर्मग्रंथ होते, जे काही हिंदू धर्मशास्त्रांचे नियम होते ह्या नियमांची अंमलबजावणी करणारे होते. परंतु महाराजांना या कालखंडामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं होतं आणि हे हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना त्यांना महाराष्ट्रामधल्या जेवढ्या काही जाती आहेत ज्या जाती अत्यंत शूर होत्या, अत्यंत पराक्रमी होत्या, अत्यंत काटक होत्या, अत्यंत इमानदार होत्या अशा जातींना आपल्या सैन्यामध्ये भरती करून घेणं अत्यंत आवश्यक होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना पडेल ती किंमत देऊन स्वराज्याची स्थापना करायची होती. म्हणून छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये जवळजवळ 56 जातींचे लोक होते आणि त्या 56 जातीच्या लोकांमध्ये महार ही प्रमुख जात होती. त्याचं कारण असं होतं की इतर जातींना उदरनिर्वाहासाठी साधनं होती, महार जातीला उदरनिर्वाहासाठी साधन नव्हतं. म्हणून त्यांना आपल्या शक्तीच्या जोरावर, आपल्या ताकदीच्या जोरावर, आपल्या बुद्धीच्या जोरावर उदरनिर्वाह करण्याशिवाय पर्याय नव्हता. आता अस्पृश्य जातीमध्ये मातंग किंवा चमार होते, परंतु मातंगांना दोरी विणण्याचा अधिकार होता, फडे तयार करण्याचा अधिकार होता, दोरी आणि फडे विकून ते आपला उदरनिर्वाह करायचे. चांभारांना चांबड्यांपासून पादत्राणं करणे किंवा इतर वस्तू तयार करणं त्यामधून त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा. परंतु महाराला असा एकही व्यवसाय या कालखंडामध्ये उदरनिर्वाह करण्यासाठी नव्हता. कारण तो महार इतका स्वाभिमानी होता की तो या ठिकाणच्या प्रस्थापित टोळ्यांच्या पुढं झुकला नाही, म्हणून त्याला गावाच्या वेशीच्या बाहेर राहावं लागलं. अशा या पराक्रमी, अत्यंत बुद्धिमान आणि प्रामाणिक महारांना सर्वप्रथम
या गावाच्या बाहेर जे लुटून दिलं होतं, वेशीच्या बाहेर त्यांना जे लुटून दिलं होतं, त्यांना वेशीच्या आत घेण्याचं अत्यंत मोठं आणि अवघड काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यासाठी त्यांना प्रेरणा होत्या त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ. म्हणून छत्रपती शिवरायांनी कधीही मनुस्मृतीच्या नियमांचा अवलंब न करता शूद्रातील शूद्र जातींना, अतिशूद्र जातींना विश्वासात घेऊन स्वराज्य स्थापनेच्या वेळी शूद्र आणि अतिशूद्र जातीवरती विश्वास ठेवून त्यांना आपल्या सैन्यामध्ये सामील करून घेतल्याचे अनेक पुरावे आज आम्हाला इतिहासामध्ये सापडतात. ताकदीची आणि जी काही इमानदारीची कामं होती, ती ताकदीची आणि इमानदारीची कामं छत्रपती शिवाजी महाराजांनी या कालखंडामध्ये महारांकडे दिल्याचे अनेक पुरावे आम्हाला इतिहासामध्ये सापडतात. म्हणून छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये जेवढे काही महाराजांनी किल्ले बांधले होते किंवा जेवढे काही त्यांच्या ताब्यामध्ये किल्ले होते, त्या बहुतांश किल्ल्याच्या किंवा गड्याच्या पायथ्याशी महारांची वस्ती त्यांनी ठेवलेली होती. त्याचं कारण असं होतं की स्वतःचा जीव गेला तरी चालेल, परंतु आपल्या राजाच्या जीविताला किंवा साम्राज्याला किंवा स्वराज्याला धक्का लागला नाही पाहिजे याची जाणीव ठेवणारी एकच जात त्या कालखंडामधी, ती म्हणजे महार जात होती. आपण रायगडाच्या खाली जे पाचाड नावाचं गाव आहे, ज्या पाचाड गावामध्ये छत्रपती शिवरायांनी मा जिजाऊंचा वाडा तयार केला होता, एक गडी त्या ठिकाणी तयार केली होती, त्या गडीमध्ये मा जिजाऊ राहत होत्या. मा जिजाऊला पाचाडलाच त्यांनी ठेवण्याचं कारण असं होतं की त्या ठिकाणी पाचाडच्या परिसरामध्ये सगळी महारांची वस्ती होती आणि त्या महारांच्या वस्तीमध्ये आपली आई सुरक्षित राहील याची खात्री महाराजांना होती. म्हणून रायगडाच्या पायथ्याला पाचाडच्या परिसरामध्ये मा जिजाऊंचा शेवटच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी वाडा दिलेला होता. या कालखंडामध्ये छत्रपती शिवरायांचा इतिहास अभ्यासत असताना आपल्याला असे अनेक बाबी सापडतात की शिवरायांनी महारांच्या पराक्रमावर खुश होऊन ज्या महारांनी शौर्य गाजवलेलं आहे, ज्या महारांनी युद्धामध्ये प्राण गमावलेले आहेत किंवा जे सैनिक जखमी आहेत, अशा पराक्रम गाजवलेल्या किंवा प्राण गमावलेल्या किंवा ज्यांनी शौर्य गाजवलेलं आहे अशा महारांना या कालखंडामध्ये छत्रपती शिवरायांनी अनेक जमिनी भेट दिल्याची उदाहरणं सापडतात. अनेक शौर्यवान महारांचा सत्कार करत असताना किंवा त्यांच्या शौर्यांचं मूल्य जपत असताना त्यांना अनेक मौल्यवान वस्तू या कालखंडामध्ये छत्रपती शिवरायांनी दिलेल्या आहेत. अनेक महारांना पाटिलक्या देखील दिल्याची उदाहरणं मध्ययुगीन कालखंडामध्ये किंवा शिवकालखंडामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. म्हणून आजही बौद्धांमध्ये पाटील आडनावं असणारी लोकं आहेत. हे जे पाटील आडनावं आहे त्यांना पाटिलक्या दिल्यामुळं त्यांच्या वंशजांनी पुढं स्वतःच्या पुढं पाटील हे आडनाव लावलं आहे. या कालखंडामध्ये आपल्याला एक असं उदाहरण सांगता येईल की छत्रपती शिवाजी महाराज सैन्यांची निवड करत असताना त्यांचे काही सरदार होते, त्या सरदारांना ते प्रत्येक गावामध्ये पाठवायचे. ज्या गावामध्ये हरहुन्नरी तरुण आहेत त्या तरुणांना सैन्यामध्ये सामील करून घेतलं जायचं. या ठिकाणी आपल्याला एक बाब सांगता येईल की अनेक गावामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये प्राचीन कालखंडामध्ये कुस्त्याचे फड असायचे आणि त्या कुस्त्यांच्या फडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सरदारांना पाठवायचे आहेत आणि त्या फडामध्ये जो कोणी तरबेज तरुण असेल, जो कोणी तरबेज पैलवान असेल, त्या पैलवानाला टिपून त्याची निवड करून त्यांना महाराजापुढं उभं केलं जायचं आणि महाराज त्याची परीक्षा घेऊन त्याला सैन्यामध्ये विविध त्याच्या गुणाप्रमाणे पदं द्यायचे. तसाच एक प्रकार या कालखंडामध्ये घडलेला होता. तो प्रकार असा आहे की सावळ्या नावाचा एक महार होता, जो पैलवान होता. सावळ्या हा पैलवान एका ठिकाणी कुस्ती खेळत असताना तानाजी मालुसरे त्या ठिकाणी आले आणि सावळ्याचा तो पराक्रम पाहून, त्याची शरीरयष्टी पाहून, त्याची बुद्धिमत्ता पाहून, त्याचे डावपेच पाहून तानाजी त्यांच्यावर खूप प्रभावित झाले आणि तानाजींनी त्यांना आपल्या हातातलं सोन्याचं कडं बक्षीस दिलं होतं. आणि या सावळ्या महाराला घेऊन हे तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांकडे आले आणि शिवाजी महाराजांना सांगितलं की असा एक सावळ्या नावाचा महार आहे, तो अत्यंत शूर आहे, पराक्रमी आहे, खूप ताकदवान आहे, खूप चतुर आहे, खूप बुद्धिमान आहे आणि त्याचे डावपेच आपल्या युद्धासाठी किंवा आपल्या शौर्यासाठी किंवा साम्राज्य विस्तारासाठी आपल्याला उपयोगी होऊ शकतात. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सांगितलं की त्या सावळ्यांना दरबारात बोलवावं. आणि ज्यावेळेस सावळ्याला सदरेवर हजर होण्याचा आदेश मिळाला त्यावेळेस सावळ्या किंवा हा सावळ्या महार हा महाराजांच्या दरबारामध्ये हजर झाला. त्यावेळेस तानाजी मालुसरे बरोबरच छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ त्या ठिकाणी होत्या. सावळ्याला पाहिल्याबरोबर राजमाता जिजाऊंनी अगोदर त्याच्या जेवणाची व्यवस्था केली का याची विचारपूस केली आणि एकंदरीत त्याची शरीरयष्टी पाहून, त्याच्या डोळ्यातली भेदक नजर पाहून छत्रपती शिवरायांनी सावळ्याला असा आदेश दिला की तू आमच्या सैन्यामध्ये काम करू इच्छितो का. त्यावेळेस सावळ्याने आनंदाने महाराजांची आज्ञा पाळली आणि महाराजांना सांगितलं की मी तुमच्या सैन्यामध्ये सामील व्हायला तयार आहे. आणि सावळ्या महार हा महाराजांच्या सैन्यामध्ये सामील होण्यासाठी तयार झाल्याच्यानंतर महाराजांनी त्याची अगोदर परीक्षा घ्यायचं ठरवलं. मग परीक्षा घेत असताना
महाराजांनी त्याला सांगितलं की हा जो राजगड आहे, कारण राजगडावरती सावळ्या महारांना महाराजांची भेट करण्यासाठी आणलेलं होतं, तर या राजगडाच्या गुंजवणीची जी वेश आहे, या गुंजवणीच्या वेशेच्या दरवाज्याचं रक्षण करण्याची जबाबदारी या सावळ्या महारांवरती शिवाजी महाराजांनी टाकली. आणि महाराजांच्या आदेशाप्रमाणे या सावळ्या महारांनी आपला वेश परिधान करून तो हा रायगडाच्या गुंजवणीच्या वेशीच्या दरवाज्यावर रक्षक म्हणून थांबला. आणि महाराजांनी त्याला आदेश दिला होता की दिवसभरामध्ये एकाही व्यक्तीला माझ्या परवानगीशिवाय गडावर येऊ द्यायचं नाही. आणि आपल्या पूर्ण वेशामध्ये या ठिकाणी हा सावळ्या मार त्या गुंजवणीच्या वेशीच्या दरवाज्यावरती रक्षक म्हणून उभा राहिला. आणि थोड्या वेळाने एका घोड्यावरती एक राजबिंडा व्यक्तिमत्व, ज्याच्या अंगावर मौल्यवान अशी वस्तू दागिने होते, मौल्यवान असा भरजरी त्याचा पोशाख होता, आणि एका घोड्यावर बसून तो जोरात या राजगडाच्या दिशेने येत होता. आणि राजगडाच्या दिशेने येत असताना त्या वेशीवरती आल्याच्यानंतर त्या सावळ्या महाराणी त्या व्यक्तीला अडवलं आणि त्या व्यक्तीला सांगितलं की तुम्हाला राजाची परवानगी असल्याशिवाय गडावरती जाता येणार नाही. त्यावेळेस त्या व्यक्तीनं या सावळ्या महाराला सांगितलं की मी अत्यंत छत्रपती शिवरायांचा जवळचा नातेवाईक आहे आणि एक फार महत्त्वपूर्ण खबर मला महाराजाला द्यायची आहे आणि मला तातडीवरनं गडावरती जाणं आवश्यक आहे. परंतु सावळ्या महाराणी सांगितलं की महाराजांचा मला आदेश आहे, जोपर्यंत मी या ठिकाणी उभा आहे तोपर्यंत तुम्हाला गडावरती प्रवेश मिळणार नाही. मग या ठिकाणी त्या व्यक्तीनं या सावळ्या महाराला काही लाच देण्याचा प्रयत्न केला, मौल्यवान वस्तू देण्याचा प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी सावळ्या महाराणी सांगितलं की मी राजाचा खरा पायिक आहे, जोपर्यंत माझ्या जीवामध्ये जीव आहे तोपर्यंत मी तुम्हाला गडावरती प्रवेश देणार नाही. आणि हे ऐकल्याच्यानंतर तो व्यक्ती घोड्यावरून खाली उतरला. तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नव्हता तर छत्रपती शिवाजी महाराज वेषांतर करून त्या ठिकाणी आलेले होते. आणि ज्यावेळेस त्या सावळ्या महाराला कळालं की हे महाराज आहेत, आपले राजे आहेत, त्यावेळेस तो नतमस्तक झाला आणि राजेसाहेब माझ्याकडून चूक झाली असं त्यावेळेस म्हटलं. तर राजेसाहेब त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी सांगितलं की ही तुझी चूक नाही, तुझी जी इमानदारी आहे, कारण मी एवढे तुला पैसे देत होतो, मौल्यवान वस्तू देत होतो, तरी परंतु ते नाकारलेस आणि तू माझा अत्यंत विश्वासू व्यक्ती ठरलास. आणि त्यानंतर महाराजांनी त्या व्यक्तीला, त्या सावळ्या महाराला आपल्या सैन्यामध्ये सामील करून घेतलं. आता अशा अनेक प्रकारची उदाहरणं आहेत जी उदाहरणं या ठिकाणी सांगत असताना पुढचं एक उदाहरण मला असं सांगता येईल की पुरंदर गडावर महारांनी या कालखंडामध्ये खूप मोठा पराक्रम गाजवला होता. जो मोगल सरदार होता औरंगजेब, तो औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य नष्ट करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आलेला होता. महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद या ठिकाणी तो तळ ठोकून होता. आणि औरंगाबादमध्ये आल्याच्यानंतर या औरंगजेबाने महाराजांच्या स्वराज्यावर हल्ले करण्यासाठी अनेक लोकांना पाठवलं होतं, परंतु अनेक लोकांचं पारिपत्य करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. आणि हे काम करत असताना शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये जे काही लढवई लोक होते त्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या ही महारांची होती. या कालखंडामध्ये औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंग याची नियुक्ती महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी केलेली होती. मिर्झा राजा हा हिंदू होता. मग मिर्झा राजाची नियुक्ती केल्याच्यानंतर मिर्झा राजासोबत जवळजवळ 14,000 फौज औरंगजेबाने दिली होती. त्याचबरोबर दिलेर खान नावाचा अत्यंत पटाईत सरदार त्याच्यासोबत दिला होता. आणि मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान यांना शिवाजी महाराजांच्या बंदोबस्तासाठी त्यांनी महाराष्ट्रामध्ये पाठवलं होतं. आणि मिर्झा राजेंनी दिलेर खानांना 5,000 सैन्य देऊन पुरंदर या किल्ल्याला वेढा देण्याचा आदेश दिला. आता या कालखंडामध्ये पुरंदर किल्ल्यावर फक्त 700 सैनिक होते आणि दिलेर खानाचं 5,000 सैन्य होतं, ज्या 5,000 सैन्यांनी या पुरंदर गडाला वेढा दिला होता. आता हे जे 700 सैनिक होते त्या 700 सैनिकामध्ये बहुसंख्य सैनिक हे महार होते. आणि या महारांचं नेतृत्व किंवा या सैन्यांचं नेतृत्व मुरारबाजी देशपांडे हा करत होता. आणि या दिलेर खानाच्या 5,000 सैन्याशी संघर्ष करत असताना मुरारबाजी देशपांडे हा सरदार कामी आला, तो त्या ठिकाणी मारला गेला. आता या ठिकाणी पद्धत अशी असते की सरदार मेल्याच्या नंतर त्या ठिकाणची सेना पळून जाते, परंतु या ठिकाणची सेना पळून गेली नाही, कारण ते शूर महार होते. हे शूर महार जे 700 महार होते ते शेवटपर्यंत या मोगली सैन्याशी त्यांनी झुंज दिली. या ठिकाणी नाविलाजाने शिवाजी महाराजांना हा नरसंहार पाहून किंवा या आपल्या सैनिकाची कत्तल पाहून नाविलाजाने मिर्झा राजे जयसिंगासोबत तडजोड करावी लागली. आणि त्या तडजोडीअंती शिवाजी महाराज हे आग्र्याला मुघल दरबारामध्ये जाण्याचं त्यांनी मान्य केलं. आता या ठिकाणी एक बाबा मला लक्षात घेणं आवश्यक आहे
की शिवाजी महाराजांसोबत लढणारे या पुरंदर गडावर अस्पृश्य होते आणि शिवाजी महाराजांना संपवण्यासाठी मिर्झा राजा जयसिंग हा हिंदू होता. मग अस्पृश्य कोण? मिर्झा राजा जयसिंग का हे महार? ही बाब आम्ही या ठिकाणी लक्षामध्ये घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर दुसरी घटना अशी सांगता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत महत्त्वाचा जो किल्ला होता तो किल्ला म्हणजे रायगड किल्ला होता. या रायगड किल्ल्याची खडानखडा माहिती त्या परिसरामधल्या महारांना होती. शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची पूर्ण बांधणी केल्याच्यानंतर, त्याची डागडुगी केल्याच्यानंतर या कालखंडामध्ये एक दौंडी पिटवली होती की या रायगडाच्या ज्या काही चोर वाटा आहेत त्या चोर वाटा कोणी सांगेल का, तर त्या पाचाडच्याच परिसरामध्ये म्हणजे रायगड किल्ल्याच्या खाली जे पाचाड गाव होतं त्या पाचाडमध्येच रायनाक नावाचा एक महार राहत होता. त्या रायनाकाने महाराजांना त्या रायगडावरील ज्या काही चोर वाटा आहेत म्हणजे मुख्य दरवाजे वगळता ज्या काही चोर वाटा आहेत त्या चोर वाटा दाखवून दिल्या होत्या. त्यावेळेस महाराजांनी त्याला खूप मोठं बक्षीस दिलं होतं. आणि दुसरी एक अशी एक दंतकथा सांगितली जाते, ती दंतकथा अशी होती की खंडू नावाचा एक महार होता. त्या खंडू नावाच्या महाराने एक वेळेस रायगड किल्ल्याला औरंगजेबाने आणि औरंगजेबाच्या सैन्याने वेढा दिलेला होता. औरंगजेबाच्या सैन्याने रायगड किल्ल्याला वेढा दिल्यामुळं तो वेढा अनेक दिवस चालू होता, त्यामुळं गडावरील अन्न संपलेलं होतं, दारुगोळा संपलेला होता. आणि गडावर अन्न आणि दारुगोळा आणण्यासाठी मुख्य दारामधून तर येता येत नव्हतं, कारण मुख्य दाराच्या समोर औरंगजेबाची फौज बसलेली होती, त्यांचे अनेक सरदार तळ टाकून त्या ठिकाणी बसलेले होते. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्या परिसरामध्ये दवंडी दिली की रायगडावर अन्न किंवा दारुगोळा आणण्यासाठी जर एखाद्या व्यक्तीला चोरवट माहीत असेल तर त्या व्यक्तीनं आम्हाला चोरवाट सांगावी. आणि ही दवंडी दिल्याच्या नंतर राजाच्या सुरक्षिततेसाठी त्या ठिकाणी एक खंडू नावाचा महार होता. तो खंडू नावाचा महार या ठिकाणी त्या गडावरती आला आणि गडावरती येऊन त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की राजेसाहेब महाराज या ठिकाणी एक चोरवाट आहे, ती चोरवाट तुम्ही बुजवली पाहिजे, नाहीतर त्या ठिकाणी आपल्या गडावरती शत्रूचा हल्ला होऊ शकतो. आणि यावेळेस या खंडू महाराने ही चोर वाट सांगितल्यानंतर महाराजांनी त्याला सांगितलं की खंडू तू गरीब आहेस, तू या ठिकाणी एखाद्या आमिषाला बळी पडू शकतोस, किंवा या ठिकाणी तुझ्यावर ही जी मोगल सैनिक आहेत ते मोगल सैनिक तुला या ठिकाणी ब्लॅकमेल करून किंवा तुझ्या जीविताला धोका निर्माण करतील आणि तुला ती चोर वाट सांगण्यासाठी भाग पाडतील. मग माझ्या सुरक्षिततेसाठी किंवा स्वराज्याच्या सुरक्षेसाठी तुला काहीतरी काम करावं लागेल. त्यावेळेस तो खंडूमार म्हणतो की महाराज तुम्ही दिलेल्या प्रत्येक आदेशाचं मी पालन करेल. आणि त्यावेळेस ती चोरवाट दाखवण्यासाठी ज्या पायाने तो खंडूमहार त्या गडावरती जाणार होता किंवा गेला होता ते पाय त्यावेळेस त्या खंडूमहाराने महाराजांना तोडून दिल्याची ही दंतकथा आहे. आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा पडेल की ही कृती योग्य आहे का? साहजिक आहे की अशा प्रकारची ही कृती योग्य आहे किंवा नाही. परंतु यावेळेसची एक पद्धती अशी होती की गाव मेला तरी चालेल परंतु गावाचा पोशिंदा हा सलामत राहिला पाहिजे. म्हणून अनेक लोकांनी आपला जीव तळहातावरती घेऊन महाराजांसाठी आपल्या आयुष्याचं बलिदान केलेलं आहे, कारण मी एकटा जरी मेलो तरी माझा समाज, माझं कुटुंब, माझा पूर्ण गाव हा महाराजामुळे सुरक्षित राहणार आहे. म्हणून जीवाची पर्वा या कालखंडातली लोक करत नव्हते, कारण अशी अनेक उदाहरणं इतिहासामध्ये आहेत. ज्या इतिहासामध्ये शिवा काशीदाचं आपलं उदाहरण सांगता येईल, कारण पन्हाळगडावर महाराज ज्यावेळेस अडकले होते त्यावेळेस या शिवा काशीदने एका पालखीमध्ये बसून, कारण हा शिवा कधी काशीद हा शिवाजी महाराजसारखा दिसायचा, पन्हाळ्याला पूर्ण वेढलेलं होतं, शिवाजी महाराजाला तिथून निसटणं आवश्यक होतं, विशाळगडाकडे त्यांना जायचं होतं. परंतु या ठिकाणी सिद्धी जोहरचं सैन्य हे पन्हाळगडाला त्यांनी पूर्ण वेढा दिला होता, मग इथून बाहेर कसं निघायचं? मग या ठिकाणी शिवाजी महाराजांसारखा दिसणारा न्हावी समाजाचा शिवा काशीद नावाचा त्यांचा एक सैनिक होता, त्यांनी सांगितलं की महाराज ही समस्या मी सोडवतो, तुमचा वेश परिधान करून एका पालखीमध्ये मी बसतो, दुसऱ्या पालखीमध्ये तुम्ही बसा, सिद्धी जोहरसोबत करार करतो किंवा तह करतो असं नाटक करा, तह करण्यासाठी मी जाईल आणि तुम्ही सही सलामत या ठिकाणी पळून जा किंवा सुरक्षित जागी जा, विशाळगडावर जा, असं शिवा काशीदनं सांगितलं. यावेळेस महाराजांनी दोन पालख्या तयार केल्या. आता महाराज प्रत्येक गोष्ट करत असताना अगोदर परीक्षा घ्यायचे, कोणतीही गोष्ट करत असताना महाराज कधीही अंधविश्वास ठेवत नव्हते. आता शिवा काशीद हा जरी शिवाजी महाराजांसारखा दिसत असला तरी महाराजांनी त्याची देखील एक परीक्षा घेतली. काय परीक्षा घेतली? तर त्याला महाराजासारखा वेश परिधान केला, सर्व दागदागिने त्याच्या अंगावरती घातले आणि त्याला पन्हाळगडाहून फेरफटका मारायला सांगितलं.
ज्यावेळेस हा शिवाकाशीत पनाळगडावर फेरफटका मारवला, त्यावेळेस शिवाजी महाराज समजून प्रत्येक सैनिक प्रत्येक सरदार हा त्याला मुजरा करत होता. शिवाजी महाराज वेषांतर करून त्याच्या मागे होते सामान्य व्यक्तीच्या वेशामध्ये, आणि त्यांनी त्यावेळेस पाहिलं की अरे नाही, हा शिवाकाशीत हा माझ्यासारखाच दिसतो आणि हे लोक त्याला ओळखत नाहीत. आणि मग या ठिकाणी शिवाजी महाराजांनी शिवाकाशीतला आपल्यासारखीच पूर्ण वस्त्र दिले, पूर्ण दागदागिने त्यांच्या अंगावर जे होते तसेच दागदागिने त्यालाही घातले, दोन पालख्या तयार केल्या. सिद्धी जोहरला सांगितलं की मी पन्हाळगडाच्या पायथ्याशी तुमच्यासोबत तडजोड करण्यासाठी करार करण्यासाठी येत आहे, आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी शिवाकाशीतला पाठवलं, आणि त्या ठिकाणी शिवाजी महाराज हे पन्हाळगडाहून निसटले, विशाळगडाच्या दिशेने गेले. त्यावेळेस धो पाऊस सुरू होता, त्या पावसामध्ये एक पालखी जी ह्या शिवाकाशीची होती ती मोगल सरदारांनी पकडली, आणि त्यांना वाटली की आता शिवाजी महाराज पकडले, त्यांनी सिद्धी जोहरच्या त्यांना हजर केलं. पण त्या ठिकाणी प्रश्न होता की हे खरे शिवाजी आहेत का, आणि ज्यावेळेस त्याची शहानिशा केली त्यावेळेस त्यांना कळले की हे खरे शिवाजी नाहीत. आणि तोपर्यंत शिवाजी महाराज हे विशालगडाच्या जवळजवळ गेले होते, तरी परंतु मोगलांच्या सैन्यांनी महाराजांचा पाठलाग केला, आणि पाठलाग करत असतानाच या कालखंडामध्ये घोडखिंडीच्या परिसरामध्ये मोगल सैनिकांनी महाराजांना पकडलं आणि त्यांचा पाठलाग करून त्यांना कैचित पकडलं. आता या ठिकाणी महाराजांसोबत काही निवडक सैनिक होते, आणि त्या निवडक सैन्यामध्ये महार सैनिकांची संख्या जास्त होती याचे अनेक संदर्भ अनेक पुरावे इतिहासामध्ये आज प्राप्त आहेत. मग ज्यावेळेस या ठिकाणी आता मोगल सैन्य पिछावरती आहे, कधी ते त्या ठिकाणी आपला जेरबंद करू शकतं, मग काय करावं? मग त्यांचा एक सरदार होता ज्यांचं नाव होतं बाजीप्रभू देशपांडे. मग बाजीप्रभूंनी त्या ठिकाणी महाराजांना सांगितलं की महाराज जे काही आपलं सैन्य आहे त्याच्यामधलं काही निवडक सैन्य तुम्ही सोबत घ्या, काही निवडक सैनिक माझ्याजवळ ठेवा, आणि ही जी खिंड आहे या खिंडीच्या पलीकडं मी जिवंत असेपर्यंत या मोगल सैनिकाला येऊ देणार नाही, तुम्ही विशालगडावर सुखरूप जा आणि तिथे गेल्याच्यानंतर तोफेचा आवाज करा, त्यानंतर या ठिकाणची पुढचा निर्णय मी घेतो. आणि महाराज त्या ठिकाणी निवडक काही सैन्यांना घेऊन विशाळगडाकडे त्यांनी मार्गक्रमण केलं. त्या सैनिकांमध्ये जे काही निवडक सैनिक होते त्या सैनिकामध्ये अनेक महार होते, आणि अनेक महार सैनिक त्यांनी बाजीप्रभू देशपांडेसोबत ठेवले होते, कारण त्यांना माहिती होतं की ही जी जात आहे ही जात स्वतःचा प्राण गमवेल पण आपल्याला धोका निर्माण होऊ देणार नाही. आणि मग बाजीप्रभू देशपांडेसोबत काही महार काही मराठे असे निवडक जवळजवळ 300-400 सैन्य घेऊन बाजीप्रभू हा घोडखिंड लढत होता. या ठिकाणी बाजीप्रभूचं बलिदान दिलं त्यांनी, त्यांचा या ठिकाणी या संघर्षामध्ये मृत्यू झाला, परंतु महाराज गडावर जाईपर्यंत या बाजीप्रभूजी देशपांडे आणि त्यांच्यासोबतच्या महार सैनिकांनी ती घोडखिंड लढवली, जिल्यानंतर पावनखिंड असं नाव दिलं आहे. म्हणजे अशा प्रकारचे अनेक महार या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ते महाराजांच्या सैन्यामध्ये होते. त्याचबरोबर महाराजांनी या कालखंडामध्ये महारांना एक दुसरी एक विशेष जबाबदारी दिली होती. ती विशेष जबाबदारी म्हणजे ज्या चोरवाटा आहेत त्या चोरवाटा फक्त महारांना माहीत असायच्या, कारण महाराला या कालखंडामध्ये परिसरातल्या सगळ्या जंगलाचा अभ्यास होता. महारा त्या कालखंडामध्ये मुराळी होता. मुराळी म्हणजे पाटील देशमुख कुलकर्णी यांच्या सुनांना आणि मुलींना त्यांच्या माहेरी सासरी नेणं आणणं हे काम महारांचं होतं. मग त्या कालखंडामध्ये त्याला अनेक दऱ्याखोऱ्यामधून जंगलामधून जावं लागायचं, म्हणून त्याला सगळ्या शॉर्टकट ज्याला आम्ही रस्ते म्हणतो ते सगळे शॉर्टकट रस्ते महारांना माहिती होते. आणि महार इतका पराक्रमी एवढा चिवट होता याची कल्पना शिवाजी महाराजांना असल्यामुळं महाराजांनी किल्ल्याच्या खाली ज्या काही मेट असायच्या, म्हणजे यावेळेस महाराजांचा किल्ले म्हणजे महाराजांचा आत्मा होता, कारण एक किल्ला जर ताब्यात असेल तर त्या किल्ल्याच्या परिसरातली जवळजवळ 100 किलोमीटरचा परिसर हा सुरक्षित राहत होता. म्हणून किल्ले सुरक्षित राहणं अत्यंत महत्त्वाचं होतं. म्हणून किल्ले म्हणजे राज्याचा आत्मा होता. या कालखंडामध्ये किल्ल्याचे 3 प्रकार होते, एक भुईकोट किल्ला, एक जलदुर्ग किल्ला आणि तिसरा डोंगरी किल्ला. मग हे जे डोंगरी किल्ले आहेत या डोंगरी किल्ल्यावरून दूरदूरपर्यंतच्या अंतरावरील शत्रूंना नेस्तनाबूत करता येत होतं. आणि हे जे डोंगरी किल्ले होते या डोंगरी किल्ल्याच्या उतरणीवरील सपाट भागावरती वस्ती असायची, त्याला मेट म्हणायचं, आणि त्या मेटची मेट नाईक ही महारांवर असायची. म्हणजे जास्तीत जास्त मेट नाईक हे महार असायचे. मग त्यामध्ये खंडनाक आहे, बेगले महार आहे, महादनाक महार आहे, ह्या अशा अनेक महारांना या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांनी मेट नायिका दिल्या होत्या. या कालखंडामध्ये एक असं उदाहरण सापडतं की वाल्हे या ठिकाणच्या महाराने शिवाजी महाराजांच्या मुलीचा जीव वाचवलेला होता, कारण महार हे मुराळी म्हणून जायचे. छत्रपती शिवाजी महाराज यांची मुलगी सखूबाई हिचा विवाह बाबाजी निंबाळकर यांच्या मुलाबरोबर झालेला होता. तिच्यावर एक वेळेस संकट आलेलं होतं. त्या संकटाच्या वेळी वाल्हे या ठिकाणच्या महाराने त्या ठिकाणी तिचं रक्षण केलं होतं, म्हणून सखूबाईंनी या महारांना आपलं भाऊ मानलं होतं. म्हणून महारामध्ये आजही भोसले आडनाव आहेत,
आणि ही भोसले आडनावाची प्रथा या कालखंडामध्येपासून सुरू झाली असं अनेक इतिहासकारांचं मत आहे. याचबरोबर आता वेळ बराच झालेला आहे, कारण वेळेची मर्यादा आहे आणि वेळेची मर्यादा असल्यामुळं आपल्याला बऱ्याच घाईमध्ये हा विषय सांगणं आवश्यक आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही काम करण्याची जी पद्धत होती, तीच पद्धत त्याचाच परिणाम हा संभाजी महाराजावरती देखील झालेला आहे. संभाजी महाराजांच्या साम्राज्यामध्ये अत्यंत जे विश्वासू लोक होते, त्या विश्वासू लोकांमध्ये अनेक महार होते. आता अनेक महारांची यादी आहे किंवा अनेक महारांची नावं आहेत, पण वेळेअभावी त्या सगळ्यांनाच आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही, म्हणून काही ठराविक गोष्टी मी या ठिकाणी घेणार आहे. तर शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये अनेक युद्धामध्ये किंवा जेवढ्या काही महाराजांच्या युद्ध मोहिमा होत्या, त्या प्रत्येक युद्धामोहिमामध्ये जीवाला जीव देऊन किंवा प्राण जाईपर्यंत किंवा जीवात जीव असेपर्यंत किंवा शरीराच्या रक्तातल्या शेवटच्या थेंबापर्यंत महार हा या कालखंडामध्ये लढलेला आहे. या ठिकाणी संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये देखील अनेक असे पराक्रमी आहेत ज्यामध्ये गोविंद महाराजांचा उल्लेख आपल्याला करता येतो, ज्याला गोविंद गोपाळ असं म्हटलं जातं. गोविंद महाराज संभाजीराजांचा अत्यंत विश्वासू सरदार होता. ज्यावेळेस संभाजी महाराज दिलेरखानाच्या गोठामध्ये गेले होते, त्यावेळेस संभाजी महाराजांसोबत हा गोविंद महार देखील या कालखंडामध्ये होता. ज्यावेळेस पन्हाळगडावर संभाजीराजांना कैद करण्यासाठी अष्टप्रधान मंडळामधले अनेक लोक आले होते, अनेक सरदार आले होते, त्यावेळेस या ठिकाणी या सर्व लोकांना कैद करण्याचं काम किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या आदेशानुसार त्या सर्व मंत्र्यांना अष्टप्रधान मंडळातल्या मंत्र्यांना कैद करण्याचं काम या कालखंडामध्ये संभाजी महाराजांनी गोविंद महारांवरती या कालखंडामध्ये सोपवलं होतं. आणि ज्यावेळेस संभाजी महाराज वडिलांच्या मृत्यूनंतर किंवा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावरती आले, रायगडावरती आल्याच्या नंतर त्यांचा राज्याभिषेक झाला. आता या राज्याभिषेकाची एक घटना मला अशी सांगता येईल की ज्याप्रमाणे गोविंद महार हा संभाजी महाराजांचा अत्यंत विश्वासू सरदार होता, त्याचप्रमाणे रायप्पा नावाचा देखील एक महार संभाजी महाराजांचा अत्यंत विश्वासू सवंगडी होता. लहानपणापासूनचा तो सवंगडी होता. आता हा जो रायप्पा नावाचा महार होता, या रायप्पासोबत संभाजी महाराजाचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध होते. लहानपणापासून जे सवंगडी होते, एक उदाहरण असं सांगितलं होतं की संभाजी महाराजांनी एका वाघाला मारलेलं होतं. आता हा जो रायप्पा नावाचा महार होता, हा रायप्पा नावाचा महार रायगडच्या पायथ्याशी एक गाव आहे सांदोशी नावाचं, या सांदोशी गावाचा होता. त्या सांदोशी गावामध्ये अनेक घनदाट जंगल होतं, अनेक त्या पानांच्या वेलींच्या जाळ्या होत्या. एकवेळेस रायप्पा महारांनी संभाजी महाराज त्या जंगलामध्ये फेरफटका मारत असताना त्या जाळीमध्ये लपलेला एक पट्ट्याचा वाघ त्याने संभाजी महाराजावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस या रायप्पाने त्या वाघाला मागच्या दिशेनं तलवारीचा मोठा वार केला आणि त्या वाघाने संभाजी महाराजाच्यावर झडप घेतली असताना त्याला मोठी दुखापत झाल्यामुळं संभाजी महाराजांनी त्या वाघाला ठार मारल्याची एक कथा इतिहासामध्ये आहे. तर हा जो रायप्पा होता, हा रायप्पा देखील अत्यंत विश्वासू संभाजी महाराजांचा सरदार होता. ज्यावेळेस संभाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर संपन्न झाला, त्यावेळेस संभाजी महाराजांनी रायप्पाला आणि त्याच्या आईला या राज्याभिषेक सोहळ्यासाठी निमंत्रित केलं होतं. एवढंच नाही तर स्वतः संभाजी महाराजांनी रायनाकाच्या आईला या राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी गडावरती येता यावं म्हणून त्याच्या घरी पालखी पाठवली होती आणि पालखीमध्ये बसून रायप्पाची आई ही रायगडावर छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. आणि दुसरी बाब या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशी आहे की राजाचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर त्याच्या डोक्यावरती सोन्याच्या मोहरा टाकल्या जातात. तर या ठिकाणी ही बाब अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की शिवाजी महाराजाप्रमाणेच संभाजी महाराजांनी देखील कधीही जातीला महत्त्व दिलं नाही, तर गुण आणि शौर्याला महत्त्व दिलं आहे. जो रायप्पा त्यांचा लहानपणापासूनचा सवंगडी होता, त्या रायप्पाच्या आईला पालखी पाठवून संभाजी महाराजांनी रायगडावरती बोलवलं होतं आणि ज्या काही सोन्याच्या मुद्रा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर राजाच्या मस्तकावर टाकल्या जातात, तो टाकण्याचा अधिकार फक्त सरदार मंडळी आणि राजघराण्यातल्या व्यक्तींनाच तो अधिकार असतो. परंतु सर्व नियम बाजूला ठेवून संभाजी महाराजांनी ह्या सोन्याच्या मुद्रा स्वतःच्या मस्तकी टाकण्याचा अधिकार रायप्पाच्या आईला दिला होता. रायप्पाच्या आईबरोबरच त्या मुद्रा स्वतःच्या मस्तकी टाकण्याचा अधिकार संभाजी महाराजांनी रायप्पा महाराला देखील दिला होता. आणि याच राज्याभिषेकाच्या कालखंडामध्ये रायप्पाला संभाजी महाराजांनी सरदारकीची वस्त्र दिलेली आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपल्या डोक्यामधून काढणं आवश्यक आहे की शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा बौद्धांशी काही संबंध नाही, खूप मोठा संबंध आहे, खूप जिवळ्यांचा संबंध आहे.
कारण बाबासाहेबांच्या अगोदर गावकुसाच्या बाहेर असलेल्या महारांना गावामध्ये बोलवून त्यांच्या हातामध्ये शस्त्र देऊन स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार सर्वप्रथम आम्हाला शिवाजी महाराजांनी दिलेला आहे। म्हणून या ठिकाणी जी काही लोक लाईव्ह ऐकतात त्यांना मी अशी विनंती करेन की ज्याप्रमाणे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 14 एप्रिलला खूप मोठ्या आनंदाने थाटामाटात जयंती करतो त्याच पद्धतीने आम्ही छत्रपती शिवराय माझा जिजाऊ किंवा संभाजी महाराज यांची जयंती देखील आम्ही तेवढ्याच थाटामाटाने साजरी केली पाहिजे। कारण आज जे काही आम्ही आहोत किंवा या ठिकाणी बाबासाहेबांमुळे आम्हाला खूप अधिकार मिळाले पण बाबासाहेबांच्या अगोदर या ठिकाणी आम्हाला हक्क देण्याचं काम किंवा आम्हाला सुरक्षित करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं ज्याला प्रेरणा मा जिजाऊंची होती आणि त्याच जिजाऊ आणि छत्रपती यांचा जो काही वारसा आहे तो वारसा पुढं संभाजी महाराजांनी चालवल्याचं आपल्याला दिसून येतो। म्हणून या ठिकाणी ही बाब आमच्या लक्षामध्ये असणं आवश्यक आहे। आता संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर संभाजी महाराजांनी अत्यंत महत्त्वपूर्ण काम दुसरं एक असं केलं होतं ते म्हणजे औरंगजेबाच्या ताब्यामध्ये जे काही एक शहर होतं ते अत्यंत श्रीमंत शहर होतं त्या शहराचं नाव होतं बुऱ्हाणपूर। महाराजांनी सर्वप्रथम आपली तिजोरी भरण्यासाठी बुऱ्हाणपूर हे शहर लुटण्याचं ठरवलं आणि हे बुऱ्हाणपूर शहर संभाजी महाराजांनी लुटल्याच्या नंतर त्या ठिकाणची जी काही संपत्ती होती ती संपत्ती रायगडावर आणण्यासाठी ज्या व्यक्तीची नेमणूक केली होती तो व्यक्ती होता गोविंद गोपाळ महार। म्हणजे बुऱ्हाणपूरमध्ये लुटलेले जी काही मौल्यवान दागदागिने होते सोनं नाणं होतं किंवा जे काही हिरे जवाहरात होतं ते सगळं त्या बुऱ्हाणपूर शहरामध्ये मधून रायगडावर आणण्यासाठी विश्वासू व्यक्ती कोण आहे तर तो गोविंद गोपाळ आहे। म्हणून या गोविंद महारांवर संभाजी महाराजांनी ही जबाबदारी सोपवली होती। त्याचबरोबर संभाजी महाराजांवर या कालखंडामध्ये अनेक वेळेस विषप्रयोग झालेले आहेत। अनेक इतिहासकारांचं मत आहे की जवळजवळ 11 वेळेस महाराजांवरती किंवा संभाजी महाराजांवरती विषप्रयोग झालेले आहेत आणि या विषप्रयोगामध्ये 1681 जे काही विषप्रयोग झाला त्या विषप्रयोगाचा डाव उधळून टाकण्याचं काम देखील या गोविंद महारांनी केलेलं आहे। म्हणजे गोविंद महार हा अत्यंत विश्वासू महार, त्याच्याबरोबर अनेक महार होते पण काही टिपिकल नावं या ठिकाणी, आता या ठिकाणी इतिहासकारांनी इतिहास लिहित असताना बऱ्याच ठिकाणी नावाचा उल्लेख केलेला नाही परंतु काही ग्रंथांमध्ये हा नावाचा उल्लेख सापडतो। ज्यावेळेस संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला औरंगजेब त्यावेळेस औरंगाबादमध्ये होता आणि या औरंगजेबाने या स्वराज्याला हादरा देण्यासाठी रामशेतचा किल्ला सर्वप्रथम जिंकण्याचं ठरवलं होतं। हा जो रामशेतचा किल्ला होता त्या रामशेतच्या किल्ल्यावर फक्त 600 सैनिक होते, आता काही ग्रंथामध्ये 400 आहे काही ग्रंथामध्ये 600 आहे, ठीक आहे 400 किंवा 600 सैनिक त्या रामशेत किल्ल्यावर होते आणि त्या किल्ल्याचा किल्लेदार होता गोविंद महार। आणि या रामशेज किल्ल्याला औरंगजेबाच्या सैन्याने गरडा दिला, त्यावेळेस शहाबुद्दीन खानाने जवळजवळ 40,000 फौज घेऊन या रामशेज किल्ल्याला वेढा दिला होता। 40,000 फौज घेऊन या रामशेज किल्ल्याला औरंगजेबाच्या आदेशानुसार शहाबुद्दीन खानाने या रामशेज किल्ल्याला वेढा दिला होता। त्यावेळेस या किल्ल्यावर जो किल्लेदार होता तो गोविंद महार होता। या गोविंद महाराच्या अधिपत्याखाली जे काही 400-600 सैनिक होते त्यांच्याकडे फार मोठी काही शस्त्र नव्हती तरी परंतु या 40,000 सैन्यामध्ये नाकीनऊ आणण्याचं काम या गोविंद महारांनी या कालखंडामध्ये केलं होतं। अनेक दिवस तो किल्ला त्यांनी झुंजत ठेवला, 40,000 फौजेला धूळ चारण्याचं काम या गोविंद महाराने आपल्या केवळ 600 सैन्याला हाताशी घेऊन गोफांचा वापर करून लाकडी तोफा निर्माण करून त्या कालखंडामध्ये या 40,000 सैन्यांना शह देण्याचं काम या कालखंडामध्ये या गोविंद महारांनी केलं होतं। असे अनेक उदाहरणं आहेत। आता हा जो रायप्पा होता, आता रायप्पा हा इतका जीवलग मित्र संभाजी महाराजांचा होता की ज्यावेळेस संभाजी महाराज पाचडला या ठिकाणी मा जिजाऊंची समाधी होती बऱ्याच वेळेस ते पाचडला जायचे, त्यावेळेस जर उशीर झाला तर रायप्पाच्या घरी जायचे। रायप्पा हा त्यांचा अत्यंत विश्वासू होता आणि असे काही इतिहासामध्ये दाखले आहेत की स्वतः संभाजी महाराज रायप्पाच्या घरी आपली पत्नी येसूबाई हे दोघंही पतीपत्नी या रायप्पाच्या घरी एक दिवस मुक्कामाला होते आणि ज्यावेळेस त्या पाचडच्या परिसरामध्ये आणि इतर त्या रायप्पाच्या गावाच्या आजूबाजूला जे गाव त्याचं सांदोशी नावाचं गाव होतं त्या गावामध्ये संभाजी महाराजांना येसूबाईला फेरफटका मारायचा होता। हे त्या ठिकाणी सामान्य लोक कसे जीवन जगतात, मग त्यांनी शेतकऱ्यांचा वेष धारण केला आणि तो वेष धारण करून त्यांना घराच्या बाहेर पडायचं होतं पण मौल्यवान दागिने या कालखंडामध्ये संभाजी महाराजांच्या गळ्यात होते अंगावरती होते, त्यांनी ते सगळे दागिने काढून या रायप्पाच्या आईच्या हवाली केले होते, आईच्या स्वाधीन केले होते। त्यावेळेस त्यांची आई प्रचंड घाबरली की महाराज एवढं मोठं धन माझ्यासोबत तुम्ही का ठेवता, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे धन सुरक्षित तुमच्याकडेच राहील। म्हणजे एवढा विश्वास या ठिकाणी संभाजी महाराजांचा या कालखंडामध्ये होता।
संभाजी महाराजांना जेव्हा कैद झाली त्या कैदेच्या कालखंडामध्ये हा जो रायप्पा होता, जो सरदार होता, तो रायप्पा या कालखंडामध्ये ज्या गडावरती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं होतं त्या बहादूर गडावरती सर्व मोगली जी काही फौज होती ती मोगली सैन्याचं कडं तोडून हा रायप्पा त्या गडामध्ये त्यानं प्रवेश केला होता आणि संभाजी महाराजांना साखळ दंडानी एका उंठावरती बांधलेलं होतं. त्या उंठावरती झेप घेऊन या रायप्पाने संभाजी महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न या कालखंडामध्ये केला होता. त्याचे अनेक दाखले इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. परंतु मोगलाच्या सैन्याने त्याला पकडून त्या ठिकाणी रायप्पाला ठार मारलेला आहे. आणि या ठिकाणी संभाजी महाराजांचे हाल हाल करून या औरंगजेबाने संभाजी महाराजांना संपवलं होतं. एवढ्या क्रूर पद्धतीने संभाजी महाराजांची हत्या या कालखंडामध्ये करण्यात आली होती की ती या ठिकाणी सांगणं देखील अंगावरती शहारे आणणारी ती घटना आहे. संभाजी महाराजांचे डोळे काढले, त्यांच्या कानात शिसं ओतलं, त्यांची जीभ छाटली, नंतर त्यांचं डोकं छाटलं, त्यांची चामडी सोलली आणि हाल हाल करून संभाजी महाराजांना संपवल्याच्या नंतर त्यांचा जो देह आहे तो देह एका नदीच्या परिसरामध्ये फेकून दिलेला होता आणि तो पूर्ण देह एकत्र करून त्याला अग्नी देण्याचं काम या गोविंद गोपाळ नावाच्या महाराणी केलं आहे. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचं काम या गोविंद गोपाळ नावाच्या महाराणी केलं आहे. आणि वडे बुद्रुक या ठिकाणी जे वृंदावन आहे त्या वृंदावनाची निर्मिती येसुबाई शाहू महाराज यांच्या देखरेखीखाली या गोविंद महाराने किंवा त्यांच्या वंशजांनी केल्याचे पुरावे आजही आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे प्राचीन काळापासून आजपर्यंत अन्याय अत्याचारच्या वेळी प्रत्येक वेळेस महार हा पुढं आलेला आहे. आजही जर आपण उदाहरण पाहिलं, आजही कोणावरही अन्याय हो, कोणावरही अत्याचार हो, रस्त्यावर येणारी एकच जात आहे, ती म्हणजे पूर्वाश्रमीचे महार आणि आत्ताचे बौद्ध. मग ती अस्पृश्य जात असो, बहुजन समाजातली कोणतीही जात असो, कोणावर जरी अन्याय झाला तर त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी रस्त्यावर येणारे जे तरुण आहेत, रस्त्यावर येणारी जी मंडळी आहे, ती मंडळी आजही पूर्वाश्रमीची महार आणि आताचे बौद्ध आहे. म्हणून जो प्राचीन काळातला जो आमचा इतिहास आहे, जो शौर्याचा इतिहास आहे, जो हिमतीचा इतिहास आहे, तो आजही इतिहास संपलेला नाही. ज्या काही चळवळी आहेत, जे काही संघर्ष आहेत, हे संघर्ष प्राचीन कालखंडापासून आज तागायत आमच्या रक्तारक्तामध्ये भिनलेले आहेत. हे इतिहासाची साक्ष आजही आपल्याला पडते. मग ह्या ठिकाणचा अन्याय या ठिकाणच्या मातंगावर हो, चांभारावर हो, किंवा ओबीसीच्या एका घटकावर हो, त्याच्या विरोधामध्ये रस्त्यावर येणारा जो समाज आहे तो आजही समाज बौद्ध समाजच आहे. म्हणून याच बौद्धांचे जे पूर्वज आहेत ते पूर्वज म्हणजेच महार. म्हणून महार शब्दाचा जो मी उल्लेख या ठिकाणी करत आहे तो 56 नंतरचा काल अगोदरचा कालखंड आहे. म्हणून अगोदरच्या कालखंडाला महार हा शब्द होता. म्हणून महार हा शब्द हा जातीवाचक नाही, हा शब्द पराक्रमाशी संबंधित आहे. म्हणून हा शब्द पराक्रमाशी संबंधित असल्यामुळं आपण ही बाब समजून घ्यावी. आता ज्याप्रमाणे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कालखंडामध्ये महारांनी रण गाजवलेलं आहे, त्याचप्रमाणे राजाराम महाराजांच्या काळामध्ये देखील अनेक महार होते, ज्यामध्ये नागनाक नावाचा महार होता. ज्या नागनाक महाराला राजारामांनी त्या कालखंडामध्ये पाटीलकी दिलेली आहे, त्याचप्रमाणे शिदनाक आहेत. त्या शिदनाकामध्ये एकच शिदनाक नाहीत, त्यामध्ये शिदनाकाचे 2-3 शिदनाक नावाचे व्यक्ती आहेत, कारण शिदनाक ही नंतर पदवी दिलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक लोकांनी, अनेक महारांनी या कालखंडामध्ये धर्मांतर केलेली आहे. त्या धर्मांतर केलेल्या अनेक महारांनी या कालखंडामध्ये पराक्रम गाजवला आहे. 14व्या शतकामध्ये खुशरूखान नावाचा महार होता आणि हा खुशरूखान नावाचा जो महार होता, म्हणजे हा महार होता, त्यांनी धर्मांतर केलं. धर्मांतर केल्यावर त्याचं नाव खुशरूखान पडलं. याच खुशरूखानाने पुढं दिल्लीच्या सुलतानाला मारून स्वतः राजा झाल्याचे उल्लेख इतिहासामध्ये 14व्या शतकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर पेशवे कालखंडामध्ये, म्हणजे शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये, संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये किंवा ताराबाईच्या कालखंडामध्ये, राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये, त्याचबरोबर पेशव्यांच्या कालखंडामध्ये देखील महारांनी खूप मोठा पराक्रम गाजवला आहे. शिदनाक प्रकरण आहे किंवा या कालखंडामध्ये तुकनाक नावाचा महार होता. या तुकनाक नावाच्या महाराने देखील या कालखंडामध्ये पोर्तुगीजच्या ताब्यातील वसईचा जो किल्ला होता तो वसईचा किल्ला जिंकून बाजीराव पहिल्याला दिलेला आहे. त्याचप्रमाणे या कालखंडामध्ये अनेक सरदारांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न देखील महारांनी केलेला आहे. दुसरा शिदनाक होता. या दुसऱ्या शिदनाकाने खरड्याच्या लढाईमध्ये 11 मार्च 1795 जी खरड्याची लढाई झाली होती, या खरड्याच्या लढाईमध्ये खूप मोठा पराक्रम गाजवला होता. आणि हा दुसरा शिदनाक कळंबी गावचा होता. हा कळंबी गाव इनाम मिळाल्यामुळं शिदनाकाचा तो नातू होता, खरड्याच्या लढाईमध्ये यांनी खूप मोठा पराक्रम या कालखंडामध्ये गाजवल्याचे इतिहासामध्ये आपल्याला उल्लेख सापडतात. आणि या पेशवाईच्या कालखंडामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जाती व्यवस्था वाढलेली होती.
तरी परंतु या कालखंडामध्ये देखील महारांनी पेशव्याच्या कालखंडामध्ये देखील खूप मोठा पराक्रम गाजवला. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये शेवटच्या कालखंडामध्ये बाजीराव दुसऱ्यांनी महारांना योग्य न्याय न दिल्यामुळे किंवा महारांवर खूप जाचक अटी लादल्यामुळं त्यांच्यावर खूप बंधनं लादल्यामुळं नाविलाजाने महारांना ब्रिटिशांकडे जावं लागलेलं आहे. आणि ब्रिटिशांनी आपली सत्ता भारतामध्ये स्थापन करत असताना त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांनी आपली सत्ता स्थापन करत असताना त्यांनी पूर्व इतिहासाचा अभ्यास केला. छत्रपती शिवरायांनी अत्यंत मुठभर लोकांवर किंवा मुठभर मावळ्यावर एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं होतं, त्याच्यामागची ज्यावेळेस कारणं शोधली त्यावेळेस ब्रिटिशांना कळालं की हे सगळं पराक्रम जो आहे, एवढं मोठं साम्राज्य निर्माण केलं आहे, त्यामध्ये महाराजांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणून ब्रिटिशांनी आपल्या फौजेमध्ये आपल्या सैन्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये महाराजांची भरती केली. कारण पेशव्याच्या कालखंडामध्ये महाराजांवरती अनेक बंधनं लादल्यामुळं नाविला जास्त महाराजांना ब्रिटिशांकडे जावं लागलं. कारण उदरनिर्वाहासाठी किंवा जगण्यासाठी त्यांच्याकडे कोणतं साधन नव्हतं. म्हणून हे नाविलाजानं गेलेले जे ब्रिटिशांमध्ये सामील झालेले महार होते त्या महाराने आपल्या पराक्रमाच्या जोरावर या ठिकाणची पेशवाई संपुष्टात आणलेली आहे. याचे अनेक दाखले अनेक उदाहरणं आपण इतिहासामध्ये पाहू शकता. महारांची अनेक इतरही काही पराक्रमी कामं होती. या कालखंडामध्ये जखमी जे सैनिक असत त्या जखमी सैनिकांना रणांगणामधून आणण्याचं प्रमुख काम महार करायचे. किल्ल्यावरती जे काही अवजड तोफा आहेत त्या तोफा किल्ल्यावरती चढवण्यासाठी किंवा डोंगरी किल्ल्यावरती चढवण्यासाठी ताकदवर माणूस असणं आवश्यक आहे. त्यावेळेस तेवढी ताकद फक्त महारामध्ये होती. म्हणून ज्या काही अवजड तोफा होत्या, हजारो किलोच्या तोफा होत्या, ह्या तोफा गडावर नेण्याचं काम या कालखंडामध्ये महारांनी केलं आहे. त्याचबरोबर गुप्तहेर खात्यामध्ये महारांचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश होता. कारण सगळ्या दऱ्याखोऱ्या जंगल याचं सगळं ज्ञान महारांना होतं. म्हणून महाराजांच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये गुप्तहेरामध्ये काम करणारे देखील अनेक महार होते. या कालखंडामध्ये महारांना उडत रुमाल ही पदवी देखील शिवकालखंडामध्ये बहाल करण्यात आलेली आहे. आता उडत रुमाल याचा अर्थ असा होतो की जो व्यक्ती मोठा पराक्रम गाजवेल त्याला ही पदवी दिली जायची. आता या कालखंडामध्ये ही पदवी देत असताना याची पद्धत काय होती की जो शूरवीर आहे, ज्याने खूप मोठा पराक्रम गाजवलेला आहे, त्या शूरवीराच्या भोवती लोकांनी उभं राहायचं आणि त्याचा जय जयकार करून त्याच्या डोक्यावर पांढरे रुमाल उडवायचे. तर असे पांढरे रुमाल उडवण्याची जी पद्धत होती यामध्ये याचा हक्क किंवा उडत रुमाल ही पदवी या कालखंडामध्ये महाराजांना मिळालेली आहे. त्याचबरोबर शिवकालखंडामध्ये आणि पेशवाईमध्ये जे हुलस्वार असायचे, हुलसार म्हणजे शत्रूच्या सैन्याला हूल देणारे जे सैनिक होते, ते हूल देणारे सैनिक हे बहुसंख्य महार असायचे. जे हुलकावणी देण्याच्या पथकामध्ये महारांचा समावेश शिवाजी महाराजांनी केला होता, संभाजी महाराजांनी केला होता आणि तोच प्रकार पेशवाई कालखंडामध्ये देखील होता. याचबरोबर महार हे इतके विश्वासू होते की पेशव्यांच्या जनानखान्याचं रक्षण करण्याची जबाबदारी पेशव्यांनी महारांवरती टाकली होती. कारण महार इतका विश्वासू आहे की याच्यापासून जनानखान्यातल्या आपल्या स्त्रियांना कसल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही याची कल्पना पेशव्यांना होती. म्हणून पेशव्यांच्या जनानखान्याचं रक्षण महार करायचा इतका महार विश्वासू होता. त्याचप्रमाणे महारा मुरळी होता. देशमुख असेल, पाटील असेल, कुरकर्णी असेल, देशपांडे असेल, यांच्या ज्या मुली आहेत यांच्या मुली माहेरून सासरी आणि सासरीहून माहेरी आणण्याचं काम महार करायचा. कारण त्या कालखंडामधल्या सगळ्या लोकांना माहिती होतं की महार जर आपल्या मुलीसोबत असेल, आपल्या सुनूसोबत असेल, तर तिच्या केसालाही धक्का लागणार नाही. कितीही मोठं संकट आलं, कोणत्याही हिंस्र पशूनं जर तिच्यावर हल्ला केला तर अगोदर तो हल्ला महार आपल्या अंगावरती घेईल, नंतर आपल्या मुलीच्या अंगावरती येईल. आणि ज्या सुरक्षित जागा आहेत त्या सुरक्षित जागा परिसरामधल्या फक्त महारांनाच माहिती होत्या. म्हणून महार हा या कालखंडामध्ये गावगड्यामधला अत्यंत महत्त्वाचा घटक होता. अत्यंत विश्वासू, तेवढाच जिद्दी, तेवढाच काटक आणि तेवढाच प्रामाणिक होता. आता अशी अनेक उदाहरणं आहेत, परंतु या ठिकाणी वेळेची मर्यादा आहे. जवळजवळ 1.25 तास झालेला आहे आणि आदरणीय राहुलजी खांडेकर यांनी मला 1 तास दिलेला होता. म्हणून पुढची जी काही माहिती आहे ती माहिती वेळेअभावी या ठिकाणी सांगता येणार नाही. म्हणून या ठिकाणी मी माझं विवेचन थांबवतो. यामध्ये परत मी सर्वांना अशी विनंती करेल की छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ असतील किंवा संभाजी महाराज असतील, ही आमची खरी दैवता आहेत. ज्याप्रमाणे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर, बुद्धाला मानतो, त्याचप्रमाणे आम्ही त्याच तोडीचे राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे हे आमचे होते. खरं दैवत हे आमचं होतं
ही बाब लक्षात घेऊन आम्ही त्यांची आराधना केली पाहिजे आणि त्यांची जयंती आम्ही त्या त्या कालखंडामध्ये आमच्या घरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जशी आम्ही साजरी करतो त्या पद्धतीनं ती जयंती आम्ही साजरी करावी अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो।